नमस्कार, मी रजनी। लर्न इन्स्पायरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपला जो विषय आहे तो म्हणजे इंग्लिश बोलताना किंवा इंग्रजी बोलतानाची आपली फ्लुएन्सी कशी वाढवावी याबद्दल। तर नेहमी काय होतं ना की आपण आपल्या मनामध्ये खूप सारे विचार असतात, आपल्याकडे खूप सारा साठा असतो, शब्द असतात आपल्याकडे, पण ते लगेच आपल्या मनात येत नाही आणि ते बाहेर पडत नाही। फॉर एक्झाम्पल, जर आपण एखाद्या ग्रुप डिस्कशनमध्ये बसत आहोत आणि ग्रुप डिस्कशनमध्ये असं होतं की आपल्याकडे पॉईंट्स खूप आहेत बोलायला, पण ते आपल्याला बोलताना बोलायचं जमतच नाही, मग अशा वेळेस काय होतं की त्या गोष्टी आपल्या मनात तर असतात पण त्या आपल्या ओठावर येत नाही। तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी सवय आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये वापरू शकतो ती म्हणजे रीडिंग। रीडिंग हे आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करते हे आपल्या सर्वांना माहीत आहे। मग त्यासाठी आपण काय करतो, तर आपण इंग्रजी पुस्तकं वाचतो किंवा आपण मोठे मोठे इंग्रजी आर्टिकल्स वाचतो जे न्यूजपेपरमध्ये आपल्याला येतात, ते न्यूजपेपर आपण वाचतो, मोठे मोठे आर्टिकल्स वाचतो, इंग्रजी पुस्तकं वाचतो। मग त्याने काय होतं ना की आपली वोकॅबलरी तर वाढते पण आपल्याला ते बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही आहे, कारण आपण जे वाचतो त्याला आपण सर्च करतो, त्याला आपण डिक्शनरीमध्ये शोधतो, त्याचा मीनिंग आपल्याला कळतो, पण तो मीनिंग आपल्याला कुठे कसा कधी वापरावा कुठे वापरावा हेही माहीत असतं, पण तो जेव्हा वापरायचा असतो तेव्हा आपल्या माइंडमध्ये तो येतच नाही, आपल्या डोक्यामध्ये त्याचा विचारच येत नाही की तो शब्द बाहेर पडेल। हे आपल्या सर्वांसोबत होतं जेव्हा एखादी व्यक्ती नवीन इंग्रजी शिकत असते। ओके, मग अशा वेळेस काय करायचं आहे की रीड तर आपल्याला करायचं आहे, पण नक्की काय रीड करायचं आहे, तर आपल्याला रीड करायचे आहेत लहान मुलांची पुस्तकं। आता पुस्तकं म्हणजे शाळेची पुस्तकं का? हो, शाळेची पुस्तकं पण आपण रीड करू शकतो, त्याचबरोबर आपण गोष्टींची पुस्तकं रीड करू शकतो। जी स्टोरी बुक्स असतात लहान मुलांची, त्यामध्ये काय असतं की छोटे छोटेसे सेंटेन्सेस असतात आणि त्याचबरोबर इझी वोकॅबलरी असते, खूप साधे शब्द असतात आणि खूप साधी वाक्यरचना असते। साधे तर असतात, त्याचबरोबर कठीणही वाक्यरचना असते, म्हणजे एक बॅलन्स असतो। इंग्लिश इझी पण असतं जे आपण ग्रास्प करू शकतो जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, आणि कठीण जेव्हा आपण त्याच्यामध्ये पारंगत होतो तेव्हा आपण कठीण वाक्य पण वापरायला सुरुवात करू शकतो। तर आपल्याला ते वाचायचं आहे, पण ते कसं वाचायचं आहे, तर आपल्याला ते लाऊडली वाचायचं आहे, जोरात वाचायचं आहे। जे आपण पुस्तकं वाचतोय, लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं जेव्हा आपण वाचतो तेव्हा ती आपल्याला जोरात वाचायची आहे। ओके, आणि जेव्हा जोरात वाचतो तेव्हा काय होतं आहे की आपला जो आपली जी जीभ आहे ती त्या शब्दासाठी व्यवस्थित वळायला लागते, आणि त्याचबरोबर जी वाक्य आपण ती वाचतोय ती वाक्य आपण आत्मसात करतो, पण जेव्हा आपण ते वाचतोय तेव्हा ते आपल्याला एकदाच वाचून सोडायचं नाही आहे। आपल्याला काय करायचं आहे, ते सतत वाचायचं आहे, एकदा वाचायचं आहे, दोनदा वाचायचं आहे, अशी ती एक गोष्ट आपण तोपर्यंत वाचायची आहे जोपर्यंत आपली ती पाठ होत नाही। तर ती गोष्ट आपल्याला पाठ करायची आहे, आणि जेव्हा आपण ती पाठ करतो त्यावेळेस त्यातली जे छोटे छोटे वाक्य असतात ते छोटे छोटे वाक्य आपल्या बोलतात आपल्या म्हणजे आपल्या परिचयाचे होतात आणि ते न कळत आपल्याकडून निघायला लागतात, म्हणजे आपल्या बोलण्यातून ती वाक्य न कळत निघायला लागतात। तर जेव्हा आपण हे सतत एखादी गोष्ट वाचतो तेव्हा काय होतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सेंटेन्सेस न कळत जातात। जेव्हा एखादी व्यक्ती म्हणजे एखादं बाळ जेव्हा कोणतीही भाषा शिकतं, इंग्रजी किंवा मराठी किंवा कोणतीही भाषा जेव्हा ते बाळ शिकतं तेव्हा त्याला कोणीच ग्रामर शिकवत नाही किंवा त्याला कोणतीच काही गोष्ट शिकवत नाही, ते बाळ नकळत शिकतं। तर असं का होतं, कारण आपण त्याला ते बोलायला प्रोत्साहन देतो, आपण ते ऐकतो, आपण ते बाळ ती गोष्ट ऐकतं त्याचबरोबर ते बोलण्याचा प्रयत्न करतं। तर आपण काय करतो, आपण फक्त ऐकतो आणि आपण फक्त वाचतो, आपण ते बोलायला जेव्हा जातो तेव्हा ते लवकर आपल्यामध्ये येत नाही, कारण ते काय करतो आहे आपण एकदा वाचतो आणि सोडून देतो। जेव्हा ती गोष्ट जेव्हा आपण ते छोटे छोटे वाक्य आपण सतत वाचत राहतो तेव्हा ते नकळत आपल्या ब्रेनमध्ये जातात, आणि जेव्हा नकळत म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये ते आपले जातात, आणि जेव्हा आपल्याला त्याचा प्रयोग करायचा असतो तेव्हा ते नकळत आपल्या जसे नकळत आपल्या मेंदूत ते गेलेले आहेत तसेच नकळत आपल्या वाक्यातून ते बाहेर येतात। अशा प्रकारे जर आपण नेहमी
मी रीड करत राहिलो तर आपली कॉन्फिडन्स लेवल नक्की वाढते आणि आपण ते न कळत त्या वाक्य आपण बोलायला लागतो. सर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि लर्न इन्स्पायरला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय अँड कीप लर्निंग.